सोशल मीडियावर बरेच व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही विक्रेते सोशल मीडियामुळे स्टारही झाले आहेत तर काही विक्रेत्यांची पोलखोल झाली आहे. अशाच एका विक्रेत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगला चर्चेत आलाय. हा एक चहा विक्रेता आहे ज्याने अशी गोष्ट सर्वांसमोर सांगितली की ते ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. एका चहा विक्रेत्याने त्याच्याबाबत एक मोठा खुलासा केलाय. एका पत्रकाराशी बोलताना त्याने असं काही सांगितलंय की तुमचा त्यावर विश्वासच बसणार नाही. एका चहावाला चहा विकून असं काही करू शकतो हे ऐकून सर्वांना आश्चर्य वाटलंय. पण असं या चहावाल्यानं काय सांगितलं हे जाणून घेण्याची उत्सुकता तुमचीही असेल. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती दिसते, तिच्याजवळ एका पत्रकाराने माईक धरलाय. ही व्यक्ती चहा विकते. व्यक्तीने व्हिडिओत सांगितल्यानुसार तो 1997 साली दिल्लीत आला. तेव्हापासून तो चहाची टपरी चालवतो. तो म्हणाला, मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत चहा विकतो, त्यातच मला वेळ मिळतो आणि संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत मुरमुरे आणि भजी विकतो. आज मी गांधीनगरमध्ये 48 लाख रुपयांचं घर घेतलंय. त्या व्यक्तीचे हे शब्द ऐकून प्रश्न विचारणारा पत्रकारही हादरला. कोणतंही काम लहान मोठं नसतं, जेव्हा माणूस ते प्रामाणिकपणे करतो तेव्हा त्याला यश नक्कीच मिळतं, हेच या व्हिडिओतून दिसून येतं. व्हिडिओ पाहिल्यावर यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. या कामातून खूप पैसे मिळतात, आपणही आता चहाचं दुकान उघडणार असल्याची कमेंट एका युझरनं केली आहे.